आज रत्नागिरी शहरामध्ये मुस्लिम धर्मियांची ईद उल अदा म्हणजेच बकरी ईद म्हणून ओळखली जाते। आज सकाळपासूनच रत्नागिरी शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करतात, त्यानंतर एकमेकांना ईदीच्या शुभेच्छा देतात। रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील जमिया अरबिया येथे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुस्लिम बांधवांनी ईदेची नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या, तर काही लोक आपल्या मित्रपरिवारांच्या घरी जाऊन शिरकुर्माचा आनंद घेतला। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळच्या वेळी नमाज पढण्यात आली। यावेळी आमचे प्रतिनिधी जमीर खलिफे यांनी जाणकार आणि वरिष्ठ लोकांकडून ईदीची माहिती घेतली। वो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम की सुन्नत है, और ये कुर्बानी जो है वो हर इसकी कुर्बानी देना है, अभी बकरे की कुर्बानी नहीं बल्कि अपने नफ्स की, अपने जो बुरे ख्याल है गुनाहों की सारी को कुर्बानी देना है। आज इसको दुआ की तमाम मुसलमान भाइयों को तमामों को उन तमाम की तरफ से ये मुबारक हो। अल्लाह ताला ऐसी खुशियाँ हमेशा आता करते हैं।